नमस्कार मी समीक्षा न्यूज 19 महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 27 जुलै महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन आणि फॉर फ्युचर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने हिरा भाईंदर शहरातील उत्तर समुद्रकिनारा साफ करण्याच्या सप्ताह मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्यावेळेस हिरा भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले, आमदार गीता जैन, उत्तर सागरी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मी, तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते, त्यांच्या स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी आणि इथल्या नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे. तसेच आपल्या स्थानिक नगरसेवक आणि फॉर फ्युचर इंडियाच्या काही मुलांशीही बातचीत केली आहे. त्यांनी आमदार गीता जैन यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांनी या संदर्भात आपल्याला नेमकं काय म्हटलंय मग हे त्यांच्याकडनं जाणून त्यांच्या या आव्हानाला आम्ही मान देऊन आज उत्तर मिसला सेवा सप्ताह चालू केलाय. कारण हा एक दिवसात हा मीठ साफ होणार नाही आहे आणि पूर्ण मीठ साफ करायला कमीत कमी एक आठवडा लागणार आहे. म्हणून एक सेवा सप्ताह म्हणून आजपासून आम्ही सुरुवात केली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना मानाचा मुद्रा द्यायचा हा एक आमच्याकडे सेवाचा चांगला एक प्रकार होता आणि आम्ही ते केलं आहे आणि 7 दिवसापर्यंत आम्ही हे बीच साफ करतो. आपापल्या वाटेची स्वच्छता ठेवा. मी आत्ताच सांगितलं की तुम्ही कचरा करू नका आणि 5 माणसाला ऍटलिस्ट तुम्ही सांगायचं की नाही बाबा कचरा टाकायचं नाही. मी मान्य करते समुद्र आहे आणि एवढं मोठं इथे आहे तर कोणाला कोणाला तुम्ही थांबवणार, पण प्रत्येकाने जर आपली जबाबदारी समजली आणि समुद्रात कचरा टाकला नाही किंवा नाळ्यात कचरा टाकला नाही तर मला नाही वाटत का आपलं हे ड्राईव्ह परत परत घ्यायचं काही कारण असणार. समुद्र जेवढा असेल ते आपल्याला परत घेऊन जाणार आहे कचरा, ते त्यांच्याकडे ठेवत नाही. तर आपल्याला जर जे पाहिजे, जर चांगली वस्तू पाहिजे तर तुम्ही द्या, तेही चांगलं द्या. तुम्ही कचरा देणार तर समुद्र परत तुम्हाला कचराच देणार आहे. म्हणून माझं आज आव्हान आहे, फक्त इथल्या नागरिकांना नाही देशातले प्रत्येक नागरिकांना सांगते की तुम्ही कचरा फेकायच्या वेळी तुम्ही थोडंसं भान ठेवा नाळ्यात, समुद्रात, नदीत. आणि दुसरं आपण काही कुठेही फेकू, रस्त्यावर अस्वच्छता, अनहायजेनिसिटी, हे सगळं आपल्याला रोगराई हे सगळं पसरते. आणि या परिसरात इथे स्थानिकांना राहायचं आहे, यांना किती कष्ट होत असणार हे मलाही माहिती आहे. थोडं काही कचरा फक्त स्थानिकांनी केला नाही, समुद्रांनी आणलेला कचरा आमचे लोक नाही बांधले. मी बाकीच्या नागरिकांना आव्हान करते की कचरा कुठे फेकायचा ते भान ठेवा, आपल्याकडे डस्टबिन ठेवा आणि कचऱ्याला सर्वसरी कॉर्पोरेशनची गाडी आहे इथे कचरा उचलून जाते. तुम्ही फक्त हे शॉर्टकट म्हणून इथे तिथे कचरा टाकू शकता. तुम्ही आज आव्हान आहे की तेच की हा कचरा टाकणं आपलं बंद केला पाहिजे, प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, प्लास्टिकचा पुन्हा वापर केला पाहिजे किंवा त्याचा रिस्क. आणि आज हे बघून आम्हाला असं वाटतं की इथे कंटिन्युअस वॉच आणि कंटिन्युअस साफसफाईची गरज आहे. आम्ही सर्वांनी मिळून कमिशनर साहेबांना विनंती केली आहे का इथे 2 वाहनं आणि 15 माणसांची एक टीम आम्हाला कंटिन्युअसली द्या, जेणेकरून हे फक्त महिन्यात एकदा यायचं आणि सफाई करायची वेळ येणार नाही, कंटिन्युअसली सफाई होत राहणार. आणि मी धन्यवाद करते कमिशनर साहेबांचा की त्यांनी ही मागणी मान्य करून इथे 15 माणसाची टीम डेप्युट केली आहे आणि जे पण आपल्याला JCB वगैरे लागणार तिथे द्यायचं त्यांनी वचन केलं आहे. तर आजच्या दिवशी त्यांचाही धन्यवाद करते. पूर्ण टीम कमिशनर साहेब, ॲडिशनल कमिशनर हे सगळे इथे आले आणि कसा वेगळा करून तो जेव्हा कचरावाला येईल तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये टाकत होतो. पण हा कचरा जो समुद्रावर येतो तो समुद्रावर कचरा येतो तो भरतीमुळे येतो आणि भरतीमुळे येऊन तो खाली बसलेला आहे, जेटीच्या कारणाने ह्याच भागावर बसलेला गेलेला आहे. जर जेटी मध्ये नसती तर मग तो कचरा बाहेर फेकला गेला असता, इकडे कुठे जमला नसता तो कचरा. म्हणून आम्ही इकडे महिला म्हणतो असं मला वाटतं काय आहोत ज्याच्यामुळे कचरा अटकतो त्याच्यावरून येणारा स्वच्छता सप्ताह आपण आज राबवत आहोत आणि त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे. याची सत्तर पण अशी की दरवर्षी हा कितीतरी टनने आपला हा कचरा समुद्राचा कचरा त्या बीचवर येतो आणि त्यामुळे लोकांना ये जा करण्यास त्रास होत आहे. त्याचप्रमाणे त्याच्यात असलेल्या कांद्यामुळे वगैरे लोकांचा अपघात होण्याची शक्यता असते. तर हा दरवर्षीचा आपला एक सप्ताह असतो, परंतु ह्यावर्षी जास्तच प्रमाणात हा कचऱ्याचा धोका आलेला आहे. गेल्या 1.5 वर्षापासून तुम्ही समुद्र स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा?
या संदर्भात आम्ही असं सांगू, आतापर्यंत आम्ही एक 50 क्लीनअप आमची झाली, 51 हा क्लीनअप होता. यामध्ये आमची गीता मॅम आमदार, स्थानिक आमदार गीता मॅम, त्यांनी आम्हाला सहकार्य केले. त्यांच्यासोबत आम्हाला क्लीनअप करायला फार छान वाटलं. आणि आता हा पुढे आम्ही, आमचा असा टार्गेट आहे की 100 क्लीनअप करायचा. आणि नूतन झाला, मनोरी झाला, ज्या क्लीनअपवर जिथे जिथे आमचा क्लीनअप चालू आहे ते बीचेस पूर्णपणे स्वच्छ करायचे, हाच आमचा आता टार्गेट.